सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर आकाश मांगेला एक मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं छोटा पॅक बडा धमाका मॅन ऑफ द सिरीजचा बाईकचा हकदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे चला स्टार्ट ऑफ द मॅच लेट्स सी लेट्स प्ले पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आकाश मांगेला तो अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पहिला चेंडू या वेळेला अप्रतिम कुठल्याही स्पॉट वरून चेंडू खाली राहिला होता पुलचा फटका खेळण्यासाठी तयार होते आकाश परंतु या वेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि विकासच्या हातामध्ये चेंडू मात्र या वेळेला विसावला गेलाय पहिला चेंडू डॉट येत असताना आपण पाहू शकाल बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा एस डी आय एल चषक 2022 आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा हवेत स्विंग होत असताना स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता आकाश मांगेला या फलंदाजाचा लगातार दोन चेंडू डॉट येत असताना ही ताकद आहे अमित तांडेल या गोलंदाजाची सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण लगातार दोन चेंडूवर दोन चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतात गौतम पाटील दिलासा देतोय आकाश मांगेला या फलंदाजाला आपल्या पार्टनरला आणि हे करणं योग्य आहे हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय डेलमॉन पुढे सरसावतोय फर्स्ट स्लिप कडे तत्पूर्वी एक धाव आकाशच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक अशी स्थिती पाहायला मिळते विकास यष्टी रक्षकाची भूमिका साकारत असताना प्रथम ला मात्र या वेळेला शॉर्ट फाईन लेग वरून हटवला गेलाय मात्र डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला धाडलं गेलंय तर संदीप कर्वत यांना आपण पाहू शकताय तर शॉर्ट थर्डमॅनला गली रिजन मध्ये चार्ल्स गावद्याला आपण पाहतोय त्यानंतर विनायक भोईर एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन रणजीपट्टू शॉर्ट मिड ऑफ ला आपण पाहतोय लॉंग ऑफ कडे एक क्षेत्ररक्षक जयूला आपण पाहू शकाल विघ्नेशला लॉंगॉनकडे पाहतोय चेतन भोईरला आपण मिड ऑन कडे पाहतोय तर प्रमोद लेली टिप मिड विकेटला यावेला ऑन साईडला फटका चांगला आहे गौतम पाटीलच्या बॅटमधून खणखणीत दर्जेदार षटकार 6 धावा गुड शॉट या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर हेच कानमंत्र दिलं होतं आकाशला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या वेळेला सरळ चेंडू निघून जातोय विकासच्या हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या असल्याला परतेल की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं एक्झॅक्टली काय झालंय त्या ठिकाणी मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटला एजला लागून मात्र डोळ्यावर थोडाफार आदळला होता जास्तीत जास्त गंभीर दुखापत न हो हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना असेल प्रशांत गरजची वाट पाहत होते वेट करत होते एक षटक झाल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल त्याच्यासाठी डिस्कस चाललं होतं तर हे गेम प्लॅनिंग असतं टेनिस क्रिकेटमध्ये खूप वेळा पाहिलंय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 धावा षटक क्रमांक जर आपण पाहिले तर पहिला आहे 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय गौतम काहीतरी कानमंत्र देत असताना मयूर मांगेला या वेळेला आपण पाहू शकतायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौतम बॅटची एज घेऊन डिरेक्ट चेंडू मात्र थोडस डोळ्यावर जाऊन आदळला होता परंतु जास्तीत जास्त दुखापत न व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल कारण या दुखापती खूप गंभीर असतात ते आपण सातत्याने पाहिले धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 7-5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल कोणता संघ अंतिम 5 दरवाजे ठोठावेल कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं प्लीज जरा स्पीडअप करा गेम पुन्हा एकदा अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन येईल मयूर मांगेला या फलंदाजासाठी या वेळेला फटका चांगला आहे ऑन साईडला चेतन भोईर जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि विनायक भोईर यांचे मात्र बंधू पाहायला मिळत आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन पावरफुल
ठिकाणी जरा वॉर्मअप करत जायचंय. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 7-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत गरत या ठिकाणी उपस्थित झाले, तर वेलकम प्रशांत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगला खेळाडू आणि यंदाच्या वर्षामध्ये मॅन इन फॉर्म टच आहे. आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिनी बाईक मिळाली होती, सायकल देऊन सन्मानित केलं गेलं होतं. सुंदर खेळ ज्याने दर्शवला गेला तोच खेळाडू मात्र आपण पाहू शकताय. प्रशांत गरत फर्स्ट स्लिप कडे येतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी आणि संदीप करवत एक फिरकीचा मारा यावेळेला आपण पाहू शकतायत. फलंदाज मात्र या ठिकाणी सँडीला नॉन स्ट्राईक एंडला राहावं लागेल, तो सुद्धा नियम बदलला जाणार आहे मात्र 1 ऑक्टोबर 2022 मध्ये आपण पाहणार आहोत. तर जेव्हा मात्र ओलांडतील खेळाडू परंतु नवीन फलंदाजाला संधी मिळणार आहे, हा सुद्धा नवीन नियम लागू केला जाणार आहे. धावांची गती फलकावर मात्र यावेळेला स्थिरावली गेले, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. हेमेंद्र मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला होता, आज कधी गरज असेल संदीप खरवत यांच्या समोर कसा खेळेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. आजचा पहिला दिवस खूप छान पद्धतीने पाहायला मिळाला, मध्यंतर मात्र 1 ते 1.25 तास जो डिले झाला त्याचाच मात्र यावेळेला आपण पाहतोय. थोडासा पश्चाताप सोसावा लागतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा 3 गडी बाद एकंदरीत 1.1 चेंडूचा खेळ झालाय. संदीप खरवत एक लेजेंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात. फिरकीचा मारा, हेमेंद्र यावेळेला नवीन फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज कशा पद्धतीने खेळेल. ऑन साईडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेतन बोईर पुढे सरसावतायत, तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 8 या धावसंख्येवर. या अगोदर आपण पाहिलं होतं खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट दुर्गेश भोईर कडून आपण पाहिलं होतं, मंदार भोईर, परंतु दुर्गेश स्वर्गीय झाले आणि त्यांच्याच प्रत्यर्थ मात्र कित्येक वर्ष मात्र दुर्गेश इलेव्हन अर्नाळा हा संघ खेळला. त्या अगोदर सायना स्पोर्ट्स अर्नाळा हा संघ सुद्धा आपण पाहिला असेल. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेतन भोईर मात्र पुढे सरसावतोय, गुड फिल्डिंग, सुपर ऍथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅग्निफिसंट थ्रो, तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले, जिग्नेश आम्हाला दर्शवतायत 3 चेंडूचा खेळ झालाय, अर्थातच 1.5 ओव्हर कम्प्लीट झाले. इथून मात्र 9 चेंडूमध्ये काय सिच्युएशन असेल, काय स्ट्रॅटजी आखली जाईल याकडे लक्ष असेल. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना विघ्नेश पुढे सरसावतोय, तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते, अॅक्युरेट फेकी केली जाते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 10 धावा 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू फेकून झाले संदीप खरवतच्या हातखंडामधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सँडीचा, यावेळेला कॉलिंग मात्र केलं गेलं की यू वेट म्हणून. तर डॉट चेंडू येतोय, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. एनसीसी नारंगी हा संघ पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खेळाडू मोठे फटके मारण्याचा प्रयत्न बॅटर करतायत, परंतु अगदी मात्र मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीये, कारण तिखट मारा फिरकीची जादू यावेळेला दर्शवत असताना मिस्टर संदीप खरव साईडला. मात्र सरळ चेंडू विनायक भोईर टॅप केला गेला होता, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 10 धावा मिळतील. प्रमोद लेली बॅकअप साठी येत आहेत, मात्र जिथे 1 धाव होती तिथे मात्र विनायक भोईर यांच्याकडून चुकी होते, मात्र डिरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये होते, परंतु 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. आणि तिहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स, या 3 धावांचा कुठेतरी उल्लेख केला जाईल यात काही ती मात्र शंका नाहीये. चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तिसरा षटक हाताळण्यासाठी गेल्या मॅचचा हिरो ठरणारा मॅन ऑफ द मॅच चार्ल्स गावद्या या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तर सँडी आणि हेमेंद्र यांच्यावर पूर्णपणे मदार असेल, दारोमदार असेल. किती धावा या 6 चेंडूमध्ये लागतील फलकावर, मॅक्झिमम 1 ते 2 मोठे फटके येतील का. परंतु आता मात्र यावेळेला आपण पाहू शकता थोडस थंडगार वातावरण आहे, थोडीशी खेळपट्टी बंदावली गेली, आउटफील्ड थोडीशी स्लो असेल आणि ह्या सर्व काही गोष्टी विचार विनिमय करून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात कसा खेळ होईल याकडे आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं लक्ष वेधित झालंय. कारण कधी कधी वातावरणाचा फटका सुद्धा मात्र मिळतो हे आपण सातत्याने पाहिलंय. धावांची गती फलकावर 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ झालाय.
तिसरं षटक हाताळण्यासाठी चान्स। यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय, जयेश मोरे वळतायत, यस इट इज अ वाईट व्हाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा 3 कड्यांच्या मोबदल्यामध्ये। चार्ल्स ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करताना पाहायला मिळतो। भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहे आणि नेहमीच एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा अव्वल दर्जाची कामगिरी करताना सातत्य कन्सिस्टन्सी या ठिकाणी दाखवत असताना। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता यष्टींच्या वरून, चेंडू मात्र हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते, सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षक प्रशांतच्या हातामध्ये। चेंडू विसावला गेलाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 ठप्प राहते, स्थिर राहते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर। सँडीची बॅट आतापर्यंत लहरली नाहीये, गेले 4 ते 5 टूर्नामेंटमध्ये थोडासा फ्लॉप शो ठरला होता, सकाळच्या सत्रात थोडासा मॅन इन फॉर्म झाला, परंतु आता मात्र खरी गरज असेल पुन्हा एकदा रिदमची। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटचं खालचं एज लागतं आणि प्रथम मात्र त्या ठिकाणी फेकी करतोय, तत्पूर्वी एकच धाव मिळेल, गुड फिल्डिंग गुड थ्रो। एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 धावा। आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी घासपाडा एस डी आय एल चषक 2022 आज महिला वर्ग वेळेत वेळ काढून मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत। त्या महिला वर्गांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। नुकतंच 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन पाहायला मिळालं। ऑन साईडला फटका चांगला आहे, विघ्नेशच्या हातामध्ये विसावला गेलाय, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद होताना बॅक टू द डग आउट गॉन। चेंडूचा खेळ झालाय, 15 धावा 4 कड्यांच्या मोबदल्यामध्ये। खूप पॉवरफुल ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून। समोरच उत्कर्ष पाटील पाहायला मिळतं, जयेश भुईर असतील, विजय गरद असतील, दीपेश म्हात्रे असतील, अजिंक्य गरद असतील, विनोदजी पाटील असतील, ही सर्व जी मंडळी पाहायला मिळते, कल्पेश पाटील असतील। यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवला गेला, इन टू द गॅप मध्ये चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय एस डी आय एल चौकार, गुड शॉट। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर, एकंदरीत पाहायला मिळते 19 धावा 19 रन्स ऑन द बोर्ड लागले होते। 4 चेंडूचा खेळ झालाय, रमेश मांगेला एका साईडला आपण पाहू शकतायत, सँडीची बॅट भरपूर वेळेनंतर मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत बोलू लागले, मात्र अजून 2 चेंडू निर्णायक असतील। या 2 चेंडूवर काय मोठे प्रहार करण्याची संकल्पना माइंड मध्ये असेल। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होत आहे, एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु यू वेट म्हणून सांगितलं आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय, यस इज गॉन सँडी बॅक टू द पॅव्हिलियन गॉन। शेवटचा चेंडू यावेळेला पाहायला मिळाला, विनायक भोईरने मात्र एक सुरेख चतुराई दाखवली। प्रथमतः विनायक भोईरने मात्र चेंडूला अटेम्प्ट केल्यानंतर फेकी अशी दाखवली की मात्र स्ट्राईक एंडकडे फेकी दाखवण्याचा मात्र यावेळेला इशारा केला, परंतु तदनंतर सँडीला असं वाटलं मी तिथपर्यंत पोहोचेन, परंतु यावेळेला मात्र नंतर पोझिशन बदलली आणि विनायक भोईरने हलक्याशा हाताने नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी केली। या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात ज्या अपकमिंग यंगस्टरला या घेण्यासारख्या असतात। अप्रतिम रमेश मांगेला बॅकलिपचा उपयोग करत असताना बॉटम हँड सुंदर पाहायला मिळतं, चेतन भोईर मात्र फंबलिंग होत आहेत, तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील। या दुहेरीच्या माध्यमातून 3rd धावेसाठी प्रयत्न आणि फलंदाज बेल्स उडवली जाते आणि फलंदाज बाद होताना 2 धावा मिळतील। या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या 22 आणि 23 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय साईच्छा अर्नाळा या संघासमोर। आपण पाहू शकतायत एनसीसी नारंगी वर्सेस साईच्छा अर्नाळा
असं मात्र आपण पाहतोय एक सुंदर संघर्ष क्रिकेटचा आपण पाहू शकाल आणि या अंतिम पाच मध्ये कोणता संघ मात्र पुढे जाईल या 23 पाऊल दूर आपल्याला पाहायला मिळतील साईच्या अर्नाळा आणि या 23 पावलांपासून मात्र थोडस वंचित ठेवण्याचा प्रयत्न असेल एनसीसी नारंगी संघाचा। तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि आपण येऊया दुसऱ्या धावाला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण धनंजय पाटील यांचा एक गोड आवाज कोपरे गावातील सुपुत्र या आपण जाऊया। डीजे जाऊयात आपण अंतिम सत्राकडे जिथे आता धावसंख्येचा पाठलाग जर आपण पाहिला तर बनवायचे आहेत त्या मात्र 23 धावा 23 चं लक्ष आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत। 18 बॉल आहेत 18 बॉल मध्ये 23 धावांचं लक्ष अंतिम सत्रामध्ये आपण हा सामना मैदानाच्या मध्ये पाहतायत। अर्नाळा संघ मात्र हा पाठलाग मैदानाच्या मध्ये करण्यासाठी दाखल झालाय। एका बाजूला अर्नाळा गावातील लहान बादशाह रणजी पट्टू म्हणून आपण भरपूर वेळा खेळाडूला पाहिलंय तर पहिल्याच मॅच मध्ये ज्याने आपलं अर्धशतक सेलिब्रेशन केलं असा खेळाडू मिस्टर विनायक भोईरा मागच्या वर्षामध्ये आपण या खेळाडूला पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीज याच मैदानावरती पटकावणार हा खेळाडू आहे। तर दुसऱ्या बाजूला नुकताच रॉकी ग्रुप चषक टिंबी खोडावेच्या मैदानावरती पाहिली त्या स्पर्धेमध्ये बाईक प्राप्त करणारा हा खेळाडू नारंगी गावातील आकाश मांगेला हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये बाईकर मॅन आहे तो सध्या मैदानाच्या आतमध्ये येतोय। तर दुसऱ्या बाजूला रणजी पटू आपण पाहतात विनायक भोईर हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या एका बाजूला प्रमोद लिली आपल्याला पाहायला भेटतात आणि दुसऱ्या बाजूला विनायक। मॅचला सुरुवात होईल पंचांचा इशारा देखील येतोय जयेश मोरे सर मॅन फ्रॉम भोईर सर गिवली इथून आपण पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला श्रीकांत भोईर सर मॅन फ्रॉम चिखलपाडा। पहिल्याच बॉलला इन साइड आउटचा फटका आहे बॉल चालला कव्हरला भेदत तिथे धीरज पाटील ला पण पाहतात खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत मात्र विनायक भोईरची जर रनिंग बिटवीन द विकेट पाहिली ना तर अगदी सुरेखरित्या पाहायला भेटतात। पहिल्याच बॉल वरती दोन धावा येत आहेत आणि दोन धाव्याने संघाचं खातं ओपन करत असताना धावसंख्या धावफलकावरती एक चेंडूच्या समाप्तीनंतर दोन धावा लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतात 17 बॉल आहेत 17 बॉल मध्ये 21 धावांची गरज राहिलेत। विकेटने पुढील बॉल आकृत्याचा बॉल आहे बॉलला पुल करायचं होतं चेंडू मात्र आपण पाहिलं तर खूप चांगला चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय तर निर्धाव चेंडूची समाप्ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत। दोन चेंडूचा खेळ संपला गेलाय धावसंख्या धावफलकावरती दोन धावा। बहुजन विकास आघाडी प्रेझेंट गासवाडा एचडीएल चषक आपण 2022 पाहू शकतो आपल्या मुख्य स्क्रीनच्या आपण समोर सध्या पाहू शकतो आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे कर्ते धरते विजय नरेश गरज साहेबांना आज कल्पेश म्हात्रे यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या पुण्याला शुभेच्छा असणार आहेत। सरळ बॅटने खेळलाय हवेमध्ये बॉल आहेत कुठलाही खेळाडू नाहीत चेंडू मात्र लॉंग ऑन ला भेदत विनायक भोईरच्या बॅट मधून निघणारा दर्जेदार अप्रतिम चौकार। धावफलकावरती तीन चेंडूच्या समाप्तीनंतर सहा धावा। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा एचडीएल चषक आई जुदाणी मैदान आपण गासपाड्याचे मैदान पाहतात एक खूप चांगलं मैदान उभारलं गेलंय आणि या मैदानावरती आपण हे सामने पाहतायत। पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह आहे कव्हर ड्राईव्ह आहे बॉल मात्र भेदत जाईल विनायक भोईरच्या बॅट मधून निघणारा आणखीन एक क्लास चौकार। Let's go!
धाव संख्या धावपलकावरती 10 धावा 14 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. अकुर्ता पैसा बॉल आहे, पुल करायचा होता, प्रॉपरली टाइमिंग मैदानाच्या आत मध्ये करू शकले नाही, तर निर्धाव चेंडूची समाप्ती आपण सध्या मैदानाच्या आत मध्ये पाहतायत. 13 चेंडू आणि आता 13 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. कुठला संघ असेल जो सोमवारी अंतिम दिवशी या मैदानावरती खेळेल हे थोड्याच वेळामध्ये आता आपल्याला माहित पडेल. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे अंतिम सत्रामध्ये. कदापि धावा त्या 30 ते 35 धावेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता तर एक चांगली धावसंख्या उभारू शकले असते. वेगवान चेंडू आहे, वेगवान रीतीने हाताळला, डायरेक्ट करतील का तिथे, डायरेक्टच्या किती संधी होती. तरंग मांगेला मात्र बॅकअप करतायत आणि धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचतायत. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये, लेग बायच्या स्वरूपाने धाव बहाल केली गेलेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावींची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक मध्ये ऐकूयात सुमधुर संगीत, पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या आतमध्ये. डीजे चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. कसबडा गावातील आपण सर्व महिला भगिनी पाहतात, या मॅच आनंद घेत असताना सर्वांचं मी सरस स्वागत करू. व्यासपीठावरती अजिंक्य दादा यांना आपण पाहू शकताय, त्यांच्या जोडीने हितेश राऊत यांना सध्या आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकताय, त्यांच्या जोडीने विनोद दादा पाटील असेल. समोर आपण विजय नरेश घरत साहेबांना पाहू शकताय त्यांच्या जोडीने. संपूर्ण आयोजन कमिटीची टीम खूप सारी मेहनत या संपूर्ण टीमने घेतल्या, त्यामुळे स्पर्धा दिवसेंदिवस यशस्वीरित्या मात्र वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटतात. उद्या वैतरणा अ गटातील सर्व संघ खेळताना आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये मी उद्याच्या दिवसातील माहिती पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. उद्याच्या दिवसातील जो पहिला सामना असेल तो श्री गणेश घासकोपरी संघ, मागच्या वर्षातील उपविजेता म्हणून संघ तो ठरला होता या मैदानावरती, तो श्री गणेश घासकोपरीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. त्याच्या समोर असेल तो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये उद्या पाहणार आहोत. आदर्श फन्नस पाडा या दोन संघादरम्यान ती पहिली मॅच असेल उद्याच्या दिवसामध्ये. दुसरा सामना हे मोहित आहेत. आकुर तप्याचा बॉल आहे, योग्य रीतीने योग्य ते उत्तर दिलंय बॉलला, बॉल मात्र निघून गेलाय फाइन लेग पट्ट्या बाहेर. विनायक बोरच्या बॅट मधून निघणारा आणखीन एक दर्जेदार चौकार. उद्या दुसरा सामना असेल अग्रिसेना शिरगाव बी वर्सेस आई कुर्ला एक अशीत, तिसरा सामना कोसमाई खराडी वर्सेस यंगस्टार वैतीपाडा, चौथा सामना जय हनुमान शिरगाव वर्सेस श्रीराम कसराली, पाचवा सामना जरीमरी डोलीव वर्सेस श्री गणेश वाडीव आणि सहावा सामना युवा ग्रुप वाडीव वर्सेस वाघोबा कसराली. हे 12 संघ आपण उद्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. उडवलाय समोरच्या दिशेने, आमच्या समोर जंगक्षाला मानवंदना देणारा विनायक गोरच्या बॅट मधून निघणारा हा ब्रँडेड षटकार, 6 धावा. युज इट. थँक यू. का लेदर क्रिकेटमध्ये मी महत्वाचा खेळाडू आहे, का मी रणजी पट्टू आहे, ह्या सर्व काही गोष्टी विनायक भोईरच्या माध्यमातून आणि नेहमीच म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी हा खेळाडू नेहमीच स्वीकारतोय संघाच्या माध्यमातून. जबाबदारी ही तुम्ही स्वीकाराल ना, एक मोठे क्रिकेटर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उदय असाल आणि त्याचं मुख्य प्रात्यक्षिकरण आहे ते विनायक भोईर सारखा खेळाडू. आकुर तप्याचा बॉल आहे, पूल केलाय, बॉल अबेमध्ये भरपूर वळ राहिलाय, खेळाडू मात्र चेंडूवरती पोहोचत नाही. तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतायत, दुसऱ्या धावेचा सध्या प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि या दोन धावेने ही मॅच फिनिश होत असताना सामन्याला जिंकलं गेलंय. साईच्या अर्नाळ संघ वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक बाय एनसीसी नारंगी. आपलं देखील आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू, आपण या स्पर्धेसाठी जॉईन झालात त्याबद्दल नारंगी संघाचं देखील आम्ही अभिनंदन करतोय आणि विजय संघ साईच्या अर्नाळ संघ आपला अभिनंदन असणार आहेत. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन विनायक भोईर. एका बाजूला आपण पाहिलं होतं प्रशांत गरत या मॅच मध्ये आले होते, मात्र प्रशांत गरत या खेळाडूला बॅटिंग थोडस आपल्याला पाहायला भेटली नाही आणि या मॅचला फिनिश अप केलं ते विनायक भोईरने. मॅन ऑफ द मॅच आहे विनायकजी भोईर, अमितला द्यायची की विनायक भोईर, आमच्याकडे दोन चॉईस आहेत. मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची, 22 धावा बनवल्यात, अमितला देऊयात कारण की अमित तांडेलने खूप चांगली गोलंदाजी हात